पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीला कॉल करून लवकर ये नाहीतर तुझे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला भेटण्यास बोलवून तिच्यावर अत्याचार केलाय. ही घटना उघडकीस आली नसती पण एक सुज्ञान माणसाने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आयुक्तांनी लक्ष घालून त्या मुलीचा शोध घेतला आणि त्यांना हिंमत दिली, तुम्ही पोलिसात तक्रार करा, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ, पोलीस तुमच्या सोबत आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली आहे तर 2 आरोपी फरार आहेत. याबाबत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी माहिती दिली आहे. पाहूया. मध्ये दोघे राहणारे आहेत, त्या बालकाने त्यांना प्रेमाचे जाळात अडकवला. नंतर त्यांचे मित्र नन्या वाघमारे जे सध्या फरार आहे आणि ते मुख्य आरोपी आहे, त्यांच्याशी 2020 साली परिचय करून दिला जबरीने. तिला मारहाण करण्यात आला, त्याच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याचे चित्रफित काढण्यात आली आणि असा धमकी देण्यात आला की कोणाला सांगू नये जेव्हा त्याने विरोध केला. आणि त्यांच्या घरचे लोकांना पण मारहाण करण्यात आले. ह्याच गणपतीचे वेळेस त्यांच्या घरचे लोकांना मागील वर्षी मारहाण करण्यात आले होते या गँगद्वारे आणि धमकी देण्यात आलं होतं. त्यानंतर यावर्षी पुनश्च 24 ऑगस्टला त्याला जबरीने बोलवून घेतले, धमकावून की तुमच्या सगळीकडे हे आम्ही फोटो टाकणार आहे. ती अल्पवयीन मुली त्यांचे दबावात आली आणि त्याला पेट्रोल पंपाजवळ घेऊन जाऊन त्यांच्याशी एक एक करून ह्या तिघाने अतिप्रसंग केला. हा चौथा जो आरोपी आहे ते त्यांचे सहायासाठी होता, पण त्यापैकी आणखीन आरोपी निष्पन्न होत आहे ज्या लोकांनी यांना धमकवला होता की कोणत्याही गोष्टीची वाच्यता करू नये. तर त्याच्या पण आता तपासामध्ये इन्क्लूड होणार आहे. ते 4 आरोपीपैकी आपण आतापर्यंत 2 आरोपीला ताब्यात घेतलेले आहे आणि दोन्ही आरोपी अल्पवयस्क आहे. पण जे मुख्य आरोपी नन्या वाघमारे आहे तो फरार आहे आणि त्याच्यासाठी आमची 2 टीमे पाठलाग करत आहे. त्यांना लवकरच आपण ताब्यात घेऊ. सर, यातल्या जे आरोपी आहेत त्यांनी त्या पीडित मुलीची चित्रफीत पण तयार केली होती का, त्या आधारावर ते तिला ब्लॅकमेल करत होते का? ते सांगतात की सांगत होते यांना की आपण चित्रफीत तयार केलेलं, आता तपासात निष्पन्न होईल की त्यांना चित्रफीत तयार केलेलं. ते तर तो जोपर्यंत तो आरोपीचा मोबाईल मिळत नाही आपल्याकडे तोपर्यंत तो सिद्ध करणे आता तरी अडचणीचे आहे. पण जे प्रोसिक्युटरी सांगतात म्हणजे ज्याच्यासोबत ते अतिप्रसंग झालेला आहे जे सांगतात त्याच्यावर बिलीव्ह केला पाहिजे असा कोर्टाचं म्हणजे असा कानूनचा मत आहे. 376 मध्ये हा एक ॲडेड पॉईंट आहे की जर प्रोसिक्युटरिक्स म्हणजे ज्याच्यासोबत अतिप्रसंग झालेला आहे त्याने जे काही सांगितलं त्याला 100% ते खरं मानलं पाहिजे. आणि ही तर बहीण मुली आहे, त्याचे ते जे अवधी संघर्षित बालक आहे. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड.